देवेंद्र फडणवीसांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपल्या आई आणि पत्नीसह त्यांनी इथे मतदान केलेलं आहे आणि मतदान केंद्राच्या बाहेर पडल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाधिक सभा देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदान केलंय. मतदान केंद्रावर मतदान केलं आणि आता नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस हे रिंगणात आहेत आणि सगळ्याच उमेदवारांचं भवितव्य मतदार आज मतपेटीत बंद करणार आहे, आपला कौल देणार आहे. पण त्यापूर्वी प्रत्येक उमेदवार देखील आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतोय. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस रिंगणात आहेत. त्यांनी आज मतदारसंघात मतदान केंद्रावर जात आता मतदानाचा हक्क बजावला. आपल्या आई आणि पत्नीसह या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. तर अजित पवारांनी आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यानंतर मतदारांना मतदान करण्यासाठी ते आवाहन करतायत. देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब आता मतदान केलंय. नागपूर दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. तिथून ते विद्यमान आमदार आहेत आणि निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा आहेत. मतदान केंद्रावर जात देवेंद्र फडणवीस यांनी आता मतदानाचा हक्क आपला बजावला. तर दिग्गजांकडून आतापर्यंत आपलं मतदान करण्यात आलेलं आहे. उमेदवारांचा कल देखील लवकरात लवकर मतदान करण्याकडे. तर नागपूरमधल्या या लढतीकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. प्रफुल्ल गुडते हे काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी समोर आहेत. मुख्यमंत्री पदाच्या साठी जी नावं चर्चेत आहेत त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे. भाजपातले एक मोठे नेते आहेत. आणि मतदान केंद्रावरून बाहेर पडल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत. सकाळपासून अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांनी मतदान केलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदानाची दृश्य आहेत. लातूरमध्ये काही वेळापूर्वी रितेश देशमुख, जनेलिया देशमुख, तर तिकडे विखे कुटुंबीय, त्यासोबतच पवार कुटुंबियांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण सकाळपासून बघतोय. सकाळी 9:30 पर्यंत मतदानाचा टक्काही आपण बघितलाय. आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगणार? लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे. या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे, तो आपला अधिकार देखील आहे. आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या सरकारकडनं माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती. मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो, कुठे जसं बोललं तर टक्का वाढेल, कशा प्रकारे बघता तुम्ही? मला निश्चितपणे वाटतं याचं कारण, एकतर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता, काही प्रमाणात तो कमी झालेला आहे. दुसरं, लोकसभेच्या वेळी व्होटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती, ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या, त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकसभेसारखं रणरणतं ऊन हे आत्ता आज नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढतो. लाडक्या बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो टक्का? मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा 5-6% कमी असतो पुरुषांपेक्षा. मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतो. महाराष्ट्रात कमी मतदान झालेलं आहे,
अपेक्षेपेक्षा 9 वाजेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे. नाही नाही, अपेक्षा एवढंच झालाय, कुठेही कमी झालेलं नाही. हास्य दिसत तुमच्या चेहऱ्यावर. नाही, हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं. ते प्रेम मिळताना दिसत आहे म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे. काही घटना घडल्या राज्यामध्ये, अनिल देशमुखांची घटना असेल, इतर भागामध्ये घटना असेल, कशा प्रकारे बघता, काय वाटतं तुम्हाला? बहुत बहुत बधाई, बहुत बहुत बधाई. तर मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. आलोच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल SP आणि IG जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम, त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती. त्याच्यामध्ये रजनीकांत सारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती. त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं. मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे, काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवण्यात आले. मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे. काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे. देखिए, लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है. महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को ये अपील करना चाहता हूँ कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें, क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है, ये हमारा कर्तव्य भी है. और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं. तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना ये बहुत महत्वपूर्ण है. इसलिए बढ़ चढ़ कर सब लोग वोट करें, ऐसी मेरी सबको प्रार्थना है. सीरियस एलिगेशंस वर रेज्ड अगेंस्ट विनोद तावड़े यस्टरडे, देन लेटर टाइमिंग हैज बीन वेरी इंटरेस्टिंग. सुप्रिया सुळे एंड नाना पटोले, देयर ऑडियोज वर सर्कुलेटेड बाय बीजेपी इटसेल्फ. टॉप बीजेपी स्पोक्सपर्सन हैज ऑल्सो टेकन द प्रेस कॉन्फ्रेंस. हाउ डू यू लुक एट द टाइमिंग एज वेल एज द एलिगेशंस रेज्ड बाय बीजेपी? जहां तक विनोद तावड़े जी का सवाल है, मैंने कल भी स्पष्ट कर दिया, न उन्होंने कोई पैसा बांटा, न उनके पास कोई पैसा मिला. जानबूझकर एक बवाल खड़ा करने का प्रयास किया गया, एक इकोसिस्टम को यूज किया गया. जहां तक सुप्रिया सुळे जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं, जिस प्रकार से एक पूर्व IPS अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं, कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है, मुझे ऐसा लगता है कि ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है. और मैं आज इतना ही कहूँगा, इस प्रकरण की सिरे से जाँच होनी चाहिए, क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना बहुत जरूरी है. एलिगेशन बहुत सीरियस है, तो इसकी पूरी तफ्तीश हो, इसका पूरा इन्वेस्टिगेशन हो और इन्वेस्टिगेशन करके एक फेयर रिपोर्ट लोगों के सामने आए, सर, ऐसा मुझे लगता है. अजीत पवार हैज कंफर्म्ड दैट पर्टिकुलर ऑडियो ऑफ सुप्रिया सुळे वेरिन ही हैज सेड दैट आई